नमस्कार, झेब्रा टॉकीज निर्मित संजय गोळपकर आणि गणेश सुरेश प्रस्तुत आदला आवाज या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, यंत्रणा ही आपली खूप चांगल्या प्रकारे काम करती आहे, करत राहील, या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात, पण नक्की काही आतमधी गोष्टी पिकतात आहेत का, काही गोष्टी शिजतात आहे का, त्यांच्याही काही गोष्टी चुकतात आहे का, हे आपल्याला कळत नाही। कारण आपल्यापर्यंत या गोष्टी कधी आल्याच नाही किंवा कोणी पोचवतही नाही, कारण त्यांचं संपूर्ण एक कुठंतरी एक संपूर्ण जाळं किंवा नेट पसरलं आहे असं कित्येक जणांना वाटत असतं आणि कित्येक जण या भावना बोलून दाखवतात। नक्की आज चाललं आहे काय, कशाप्रकारे हे सिस्टम काम करतंय, किंवा त्यांचं जे चुकतं आहे ते कोणाला दिसलंय का, आणि ते दिसलंय तर त्यांनी ते ॲक्सेप्ट केलंय का, असे अनेक जे प्रश्न आपल्या सामान्य माणसाला पडावेत, जे पडतात, तर त्यांची उत्तरं कदाचित आज आपल्याला मिळणार आहेत या इंटरव्ह्यूमधून। कारण आज आपल्या या शोमध्ये हिमांशु चोप्रा एक सामान्य व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर त्यांचं एक किराणा मालाचं दुकान आहे आणि त्यातनं ते जेव्हा लॉकडाऊन लागला त्या पिरियडमध्ये त्यांनी अनेक गरजूंना खरं तर स्वतःच्या खिशातून मदत पैसे घालून अनेकांना मदत केलेली आहे आणि अनेक गरजूंपर्यंत ती मदत पोहोचवलेली आहे, जेणेकरून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व व्हावा। पण त्यांच्याकडनं अनेक असे प्रश्न आहेत काही की जे आपल्याला फक्त ते एक किराणा माल किंवा एक आपल्या अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांनी काम केलं हे नाही, त्यांना अनेक असे प्रश्न पडलेले आहेत, ते तुम्हाला पडलेले आहेत, तुमच्या मनात जे प्रश्न आहेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टीची उणीव भासतीये ते सगळे प्रश्न कदाचित त्यांच्याकडे आहेत आणि त्या प्रश्नामार्फत आपण त्यांच्याशी चर्चा करून त्या गोष्टींपर्यंत पोहोचूया। चला तर सुरुवात करूया मग। नमस्कार हिमांशु चोप्रा दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या या शोमध्ये। धन्यवाद। हां तर दादा, मला एक विचारायचं होतं की हा लॉकडाऊन आपला ज्यावेळी लागला तर तू तुझा किराणाचा व्यवसाय करत असताना अनेक गरजूंना मदत केलतीस, तर एकंदरीत काय प्रकारची मदत तू करत होतास आणि किती तुझा एक त्या वैयक्तिक खर्च झाला या सगळ्यात? एकंदरीत विषय असा झाला की जेव्हा स्टार्टिंगला कोरोना झाला, ओके स्टार्ट झाला, तेव्हा लोणात जेव्हा एक किंवा दोन पेशंट आले बरोबर, तेव्हा मी ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल आय स्टे इन मार्केट, मी बाजारात राहतो, तर माझे भरपूर मित्र सहकारी जे पुण्यामध्ये आहेत मुंबई, त्यांचं मला रोज सकाळ दुपार संध्याकाळ चोपडा बोले सकाळ आमच्याकडे पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे आमच्याकडे साखळी तोडता आली नाही, पण लोणामध्ये 60-65 हजार पब्लिक आहे, तुम्ही आरामशीर ते तुम्ही चेन तोडू शकता। बरोबर। लिटरली त्याच्यानंतर मी भरपूर प्रयत्न केले, मी सोशल मीडियावरती फेसबुकला व्हॉट्सअपला मी माझ्या हिशोबाने सांगितलं की यार 2-2.5 महिन्यापासून कोण माणूस मेला नाही आहे, तर एक 8-10 दिवस अजून आपण पाळला लॉकडाऊन पाळला चेन तुटल विषय संपून जाईल, पण कोणाचा मला काही सहकार्य मिळालं नाही। पण तू सुरुवातीच्या काळात जी एक अन्नधान्याची किंवा वाटप केलं समाजापर्यंत पोहोचत, तर ती एक मदत कशापर्यंत तू पोहोचत होतास? कसं विषय असा आहे की जे मी पर्सनली केलं ते त्यावेळेस माझा कोणताही प्लॅटफॉर्म नव्हता, त्यावेळेस कुणेनामा किंवा खंडाळा जसल्या मैदिया होते जे माझ्या ओळखीचे होते, तिकडे मी स्वतः म्हणजे न हे काही त्यांचे व्हिडिओज फोटोज न काढता मी माझ्या स्वतःच्या खर्चाने त्यांना महिन्याचं राशन म्हणा किंवा काय म्हणा मी माझ्या हिशोबात देत आलो। त्याच्यानंतर विषय असा आला जेव्हा लॉकडाऊन आपल्या इकडे लॉकडाऊन झाला नाही अनलॉक झाला, तर मग पेशंट वाढत गेले, तर मग एक माझी 6वी इंद्रिया जागी झाली, माझी 6वी इंद्रिया नाही जागी झाली, तर त्यावेळेस खूप फॉर्ममध्ये होतं की मालेगाव पॅटर्न। बरोबर। मग रातोरात मी एक माझा जे DIYचा मित्र DIYचा जो आहे माझा मित्र, त्यावेळी मी रातोरात मालेगावला गेलो, तिकडनं मालेगावचा पॅटर्न आहे काळा तो मी घेऊन आलो। दुसऱ्या दिवशी माझे एक सहकार्य डॉक्टर सहकार्य डॉक्टर अभित राऊत पुणे, त्यांनी मला सहकार्य केलं, मग तो मी फॉर्म मी तयार केला आणि लोणावळा हा मी स्वतः तयार केला, स्वतः तयार करून जवळपास 6,500 फॅमिलीला मी तो पोहोचवला केला आहे तो काढा काढा। पण तो अगदीच म्हणजे एकदम काय बोलता येईल त्याला, डॉक्टरांकडून त्याला सगळं रेड सिग्नल सॉरी ग्रीन सिग्नल मिळाला होता सगळ्या बाबतीत, ते आयुष्यवाद म्हणूनच आहे ना, भारत प्रमाणित आयुष्यवाद काढाच आहे तो। बरोबर बरोबर। तर मी स्वखर्चाने ते सगळं मागून, कारण मला काय वाटत होतं की प्रत्येक घरामध्ये लहान मुलं आहेत, आई आहेत, हे वडील आहेत, मी फ्री ऑफ चार्ज टोटली फ्री ऑफ कॉस्ट। आणि तो काढा बनवण्यासाठी तुला एकंदरीत काय खर्च यायचा? 6-7 लाख रुपये आला असेल खर्च टोटल सगळा आतापर्यंत आलेला, आणि अनेक गरजूंपर्यंत तू तो आजपर्यंत अनेक गरज फक्त मी लोणास पर्यंत मी केलं होतं, पण लोणा पाठोपाठ अहमदनगर पुणा मुंबई बऱ्याच ठिकाणी मी इकडनं त्यांना कुरिअरही केलेले आहेत विनामूल्य, एकही रुपये त्यांना चार्ज केले नाही। कशा प्रकारे म्हणजे ते ज्यावेळेस तू काढा त्यांना द्यायचं असतं तुला ते प्रतिक्रिया नंतर कळवतं? प्रतिक्रिया म्हणजे ऍक्च्युली भरपूर लोकांचे काही आमचे कस्टमर होते, मग त्याच्यावर मी मोबाईल नंबर लिहिला होता, मग त्याच्यानंतर विश्वनाथ पुट्टो जे माझे मित्र आहेत
त्यांनी एक व्हिडिओ बनवला तो काढा कशा पद्धतीने आपण बनवू शकतो. तर इच अँड एव्हरी पर्सन गरजू लोकांमध्ये तो व्हिडिओ गेला कसं बनवतात त्याचा रिप्लाय खूप छान आला, लोकांचा प्रतिक्रिया खूप छान भेटते. आताही लोक म्हणतात भाऊ तो काढा खूप चांगला होता. त्या ऍक्च्युली ते कसं प्रतिकार शक्ती जी वाढते म्हणजे रोग प्रतिकार शक्तीसाठी मेडिकलमध्ये ते गोळ्या मिळतात वगैरे ज्या आहेत तर त्याच्याऐवजी तू तो काढा एक बनवला होता की तशाच प्रकारात तो कुठेतरी मोडत होता. हो पण त्याचे बेनिफिट कुठेतरी जास्त प्रकार बेनिफिट म्हणजे लोकांना भरपूर प्रमाणात बेनिफिट भेटले. इवन काही आता मी सांगू इच्छित नाही जे पॉझिटिव्ह झाले होते पॉझिटिव्ह त्यांचंही मला कॉल होता की अरे हे झालं तर मी ठीक आहे. आता त्यांचं मला स्वतःहून रिप्लाय यायचा की नाही मला काढा पाठवून द्या काढा पाठवून द्या. इवन 8 ते 10 दिवस त्यांचा रिप्लाय आला भाई आमच्या घरातले सगळे निगेटिव्ह झालेले आहेत. बरोबर म्हणजे त्याचा कुठेतरी सगळ्यांना फायदा झाला. आणि या सगळ्या कालावधीत तू सगळा स्वतः एकटा या गोष्टीसाठी लढत होतास. मला ऍक्च्युली या काढ्याला कुठेतरी विरोध झालता का कुठूनतरी? विरोध एका ठिकाणी झाला होता. एका ठिकाणी म्हणजे ऍक्च्युली माझं नाव न घेता एक आता कसं आहे भरपूर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे तर एक व्यक्ती आहे त्यांनी त्या काळात तर चोपडाचा म्हणजे माझं नाव स्पष्ट करून देऊन केलं नव्हतं. आयुर्वेदिक काढा जो आहे तो दुष्परिणाम त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहे. तर रात्री मी त्या ग्रुपमध्येच मी त्याचा मेसेज लिहिला होता की माझे फॉर्म काय आहे त्याच्यामध्ये मी काय टाकलं मी काय इंग्रेडियंट काय आहे तुम्ही बघून घ्या. आणि आजपर्यंत मी 6,500 म्हणजे जवळपास 9,000 लोकांपर्यंत तो काढा वाटप झाला. आजही मला एकाचाही रिप्लाय आलेला नाही की मला या पोर्ट दुखतोय त्रास झालाय मला काहीतरी साईड इफेक्ट त्या गोष्टी साईड इफेक्ट उलटा बेनिफिटच झालाय त्या लोकांना. अनेक प्रकारचे प्रतिकार क्रिया तुला त्यातून आलेल्या आहेत. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी तू करत असताना ज्यावेळेस तू काढा बनवत होतास गरजूंपर्यंत तो पोहोचवत होतास तसं तू अनेकांना जसं की आमच्या आम्ही ऐकण्यात आहोत की अनेकांना तू अन्नधान्याचं वाटप सुद्धा मोफत केलेलं आहे. तुझं किराणा मालाचं स्वतःचं एक दुकान या ठिकाणी आहे. ही सगळी प्रोसेस चालू होती सगळी चालू होती तर तुला काही गोष्टी खटकल्या असतील? खटकल्या म्हणजे एक नाही भरपूर गोष्टी खटकल्या. सांग ना म्हणजे आमच्यासोबत शेअर कर बिंदास शेअर करतो. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो की जेव्हा हा काळाचा जो फॉर्म आला तर त्याला मी लायन्स क्लबच्या माध्यमातून हे स्टार्ट केलं. लायन्स क्लबचे आमचे जे वाणी अमीनभाई वाडीवाला बरोबर दुसरे विश्वनाथ पुट्टोल तिसरे आपले संजयजी लोहार आणि सागर भाऊ तावरे यांच्या मार्फत आम्ही अख्ख्या लोणामध्ये हा काढा वाटप केला. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही नगरपालिका नंतर पोलीस स्टेशन नंतर ग्रामीण पोलीस स्टेशन नंतर आमचे बँक हॉस्पिटल्स या ठिकाणी आमचे सगळे काढा वाटप झाले. प्रशासन म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये सुद्धा हे काढायचं वाटप केलं. हां ऑब्वियसली म्हणजे पोलीस खाता असेल पोलीस खाता असेल ग्रामीण पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन सगळीकडे आम्ही हा वाटप केला. त्याच्यानंतर झालावडी कोविड हे सीसीला आत्ताही आपला हा काळा जातो. सकाळी 25 ते 30 कप रात्री 25 ते 30 कप आत्ताही. आणि तिकडच्या लोकांची प्रतिक्रिया हीच आहे की हा काळा घेतल्यानंतर आम्हाला बरं वाटतं. बरोबर बरोबर. मग काय तुला हे सगळं होत असताना कुठले म्हणजे तू तर तुझ्या परीने सगळे प्रयत्न करतोस पण सरकार कुठेतरी या प्रयत्नात कुठे कमी पडते? कारण आता तू बघितलं असेल की मागच्या आठवड्यापासून किंवा मागच्या 2-3 दिवसापासून कोरोनाने कहर केलाय लोणावळ्यात. म्हणजे हाताबाहेर केस गेली असं आता इथं सीओ आलते नगराध्यक्ष आलत्या उपनगराध्यक्ष आलते त्यांनी सांगितलं आता जवळजवळ ही केस आता हाताबाहेरची गेलेली. तर तू काय सांगशील काय गोष्टी मोडीव असा आहे की जेव्हा मी हा काळा वाटपचं हे केलं त्याच्यानंतर आपले जे सुनील अण्णा शेळके जे आपले आमदार साहेब तर लोणामध्ये सगळी व्हॉट्सअपला म्हणजे पुन्हा चर्चा झाली होती की ह्या तारखेला फ्री कोविड टेस्ट तुम्ही करून घ्या फ्री ऑफ चार्ज आहे. तर ठीक आहे बाजारामध्ये जेव्हा आली होती तर मी एक ॲज अ नॉर्मल पर्सन नाही का म्हणजे आपण सरकारला मदत करू हां सामान्य माणूस मी जाऊन मदत करूया. ठीक आहे मी गेलो त्यांनी ऑक्सिजन लेवल चेक केलं 97 होतं टेम्परेचर चेक केलं ओके होता. मग ते म्हटले एक्सरे काढा म्हणजे ठीक आहे एक्सरे काढा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक्सरे रिपोर्ट देता येईल. ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी तर मला पण तिसऱ्या दिवशी मला सांगतं की मला एक कॉल आला व्हॉट्सअपला हे तो कॉलला मला नाव आलं प्रतीक्षा महाडिक म्हणून प्रतीक्षा महाडिक म्हणलं हां बोला मॅडम. बोला तुम्ही विशाल चोपडा बोलताय? म्हणलं हां बोला. तुम्हाला आता स्वॅप टेस्टसाठी द्यावं लागेल. स्वॅप टेस्ट मी का म्हणजे तुम्ही कोणत्या कारणाने म्हणताय? नाही बोलले तुमचे रिपोर्ट जे आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी पॅच आले आहेत. मग मी त्यांना काय सांगितलं पॅच तुम्ही एक काम करा मला व्हॉट्सअप पाठवा मी मला डॉक्टरना पाठवतो त्याचं म्हणते मग ते असे करूया. आता हे ऐकल्यानंतर ॲक्च्युली मी पॅनिक झालो होतो की आपण एवढं करूनही जर आपल्याच मागं जर लागत असेल मग तो कुठंतरी खटकतात. मग मी तो मला जो रिपोर्ट पाठवला होता मी माझ्या डॉक्टरांना पाठवला त्यांचं नाव घेत नाही मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो. पण त्यांचंही मला 5 मिनिटात उत्तर आलं की तुम्ही घाबरू नका तुम्ही उद्या स्वॅप टेस्टसाठी या. तर मी मॅडमला विचारलं मॅडम एक्झॅक्टली काय आहे नेमकं मला सांगा का तुम्ही ते पॅच कसलं आहे? नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही क्लिअर का बोलत नाही. मेल झाल्यानंतर तोच रिपोर्ट मी माझ्या डॉक्टर जे आहेत डॉक्टर अभित राऊत मी त्यांना पाठवलं. ते मला म्हटले तू स्वॅप टेस्टला बिलकुल जाऊ नको. मी म्हटलं का पण ते म्हणले काही नाही त्यांनी त्याचा एक्सरे काढला आणि त्याचा रिपोर्ट एक्सरे पाठवला का त्यांनी? मला एक्सरे अजूनही पाठवला नाही त्यांनी. मग नेक्स्ट डे तिकडनं एक जावेद सर म्हणून जे आहेत त्यांनी मला कॉल केला तू स्वॅप टेस्टसाठी घेऊ नको. ठीक आहे
काय सांगणार? आणि मग हे सगळ्या गोष्टी घडत होत्या की तू जात नव्हतास वगैरे, किंवा म्हणजे तुला असं काय वाटतं की काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी, किंवा काय तू कशा प्रकारचे प्रयत्न या करायचा प्रयत्न केला होता सगळं या गोष्टीत आपलं काहीतरी थांबवता येऊ शकत होतं? थांबवता येऊ शकतं एक तर काळा, आणि सेकंड थिंग माझं एकच मोठी होतं की ठीक आहे आता जे प्रशासक हे होते की जेव्हा लॉकडाऊन हवं होतं, जेव्हा आता लॉकडाऊनची गरज आहे तेव्हा नाही, आणि जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही लॉकडाऊन केलं. म्हणजे खरं तरी आर्थिक स्थिती एक कारण, आर्थिक स्थिती एक फर्स्ट ऑफ ऑल. मला भरपूर लोकं म्हणायची, माझे व्यापारी म्हणायचे अजून जर 8-10 दिवस बंद झालं तर सगळ्यांचे, मी त्यांना स्पष्ट म्हटलं भाई माझ्यामध्ये 10,000 रुपये ना मी रोजचे खर्च करू शकतो, मी आणि माझा ग्रुप याच्यावरती काही कोणीही उपाशी मरणार नाही, कोणीही उपाशी मरणार नाही. आणि ह्या पॅन्डेमिक प्रत्येकजण सपोर्टिव्ह ॲक्टर आहे, सपोर्टिव्ह कॅरेक्टर आहे. मी प्रशासक म्हणत नाही मी, पण काही असे क्लब्स आहेत की आमचे लायन्स ऑफ सुप्रीमोज आहेत, ते तर इशन एव्हरी डे मुख्या प्राण्यांना सुद्धा ते खायला घालतात. बरोबर, तुमचं मुख्य प्राण्यांना सुद्धा? हां हां, लायन्स क्लबचे जे अमीनभाई वाडीवाला आहेत, जे संजयजी लोहार आहेत, अपूर्वा लोहार आहेत, ते रोज त्यांचा खंडाळा कार्यक्रम चालू असतो. बरोबर बरोबर. म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या याच्यामध्ये आता लिटर आता एक 6 दिवसापूर्वी आता स्वॅब टेस्ट, मला डॉक्टरने सांगितलं की स्वॅब टेस्ट करू नका. आता काय आतली गोष्ट आहे ते मला माहीत नाही, स्वॅब टेस्ट घेऊन जातात नेक्स्ट डे ते तुम्हाला रंगवून देतात की ऑब्व्हियसली आहे ते मला माहीत नाही, पण तेच मला कल्पना आली. म्हटलं ठीक आहे खर्च होईल तर होईल, मग मी 6,000 रुपये देऊन ते परमा हॉस्पिटल सिटी स्कॅन सेंटर जो आहे ना तो ओरिजिनल रिपोर्ट तिकडे भेटतो, तर मी स्वतः स्कॅन केला. म्हटलं बघू तरी काय आता कसं आहे ते पॅच आहे ना, म्हणलं ऍक्च्युली ते जाणून घेतलं त्याच्यामध्ये काय आहे का नाही. हां तर गळ्यापासून पण लिव्हर बनला त्याच्यामध्ये काही पॅच नव्हता किंवा काही नव्हतं, काही कोरोनाचं काहीच नव्हतं. मग मला हेच जाणून घ्यायचं की तो पॅच जो दाखवला होता ते एक्झॅक्टली काय आहे आणि ते मला का पाठवलं. मग स्वॅब टेस्ट घेणं पण ते 24 तास अडकून ठेवणं त्याच्यानंतर गॉड नोज काय. म्हणजे कुठंतरी ह्या गोष्टीमध्ये हे सगळं गोष्ट घडते याच्यामध्ये काहीतरी एक भ्रष्टाचार किंवा एक चुकीची गोष्ट घडते असं वाटतं. भ्रष्टाचार तर मी म्हणू शकत नाही, पण काही मित्र मला म्हणतात की चोपडा कसं आहे तू डॉक्टरांच्या पोटावरती पाय देतोय किंवा तू तुला हे सहजा तरी कोण करून देणार नाही. बरोबर बरोबर. आत्ताही माझी गोष्ट मी तुला सांगतो, आता एक माझे दाजी आहेत. म्हणजे तुम्ही जसं की तुमचे मित्र सांगतात की चोपडा तू लोकांच्या डॉक्टरांच्या पोटावर, म्हणजे काय अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही करू इच्छिताय पण ती करू नये असं बऱ्याच जणांचं मला अडवलं जातं. हा काळा जो आहे ओके ठीक आहे आपण केला, त्याच्यानंतर कोविड सेंटरमध्ये एक 15-20 म्हणजे 15-20 अगोदर आमच्या व्हॉट्सअप आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये एक व्हिडिओ आला, ते एक आय थिंक मी तुम्हाला तो फॉरवर्ड करेल नंतर. त्याच्यामध्ये माझ्या दाजींनी एक ऑक्सिबूस्ट धूप म्हणून बनवलं आहे, ऑक्सिबूस्ट धूप म्हणून बनवलं आहे. म्हणजे त्याची कसं ते ऑक्सिजन लेवल जे आहे ते ऑक्सिजन लेवल माणसांची वाढवते. बरोबर ओके. हवा जी आहे ती शुद्धीकरण काम शुद्धीकरण करायचं काम करते. त्यांचा असाही दावा आहे की ज्याला सर्दी खोकला ताप जे सिम्टम्स आहेत ओके जे फुफ्फुसामध्ये जे काही कीटाणू आहेत ते 7 ते 7 सेकंदामध्ये त्याचं काम चालू होऊन जातं. बरोबर. त्यांनी CEO ला CM ला मेल केला, त्यांनी PM ला मेल केला, त्यांनी WHO ला मेल केला, कुठूनही त्यांना रिस्पॉन्स आला नाही, पण नॉर्थ अमेरिकावरनं त्यांना ग्रीन सिग्नल आला. अच्छा. आणि दादा तू ॲक्च्युली एक आव्हान केलं होतंस नगरपालिकेला किंवा प्रशासनाला आपल्या लोणावळा शहरातल्या की 7 दिवस मला द्या, माझ्या पद्धतीने काही गोष्टी करू द्या, मी संपूर्ण कोरोना या लोणावळा शहरातून काढून टाकू. नक्की ती काय तू काय करणार होता त्या 7 दिवस? ॲक्च्युली करणार होतो जी ऑक्सिबूज धूप जे आहे ओके फर्स्ट ऑफ त्याचं साईड इफेक्ट तर बिलकुल काहीच नाही आहे, साईड इफेक्ट बिलकुल काहीच नाही आहे त्याचं. म्हणजे मी स्वतः आमच्या फॅमिलीमध्ये भरपूर लोक काही माझे मित्र आहेत त्यांनी हा सुद्धा घेतला, जे ठीक आहे आम्ही पेशंट नाहीत पण त्याचा साईड इफेक्ट आहे का नाही पहिले आम्ही तो बघून घेतो, टेस्ट केला आपल्याला. त्यांना आम्ही CEO साहेब आम्ही 2 वेळा मीटिंग घेतली, ते म्हटलं ठीक आहे आपण. माझं एक मत होतं की कोविड सेंटरला आता एक 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ओके, गणपती बसण्याचे 1 दिवस अगोदर की तिकडे 50-60 पेशंट्स आहेत ओके, आपण फर्स्ट ऑफ ऑल 10 पेशंट वेळ ट्राय मारूया. म्हणजे त्यांचं असं दाजींचं असं म्हणणं आहे की आज जर तुम्ही स्क्रीनिंग केली आज पॉझिटिव्ह आहे बरोबर, तो जर धूप सकाळ दुपार संध्याकाळ जर घेतला नेक्स्ट डे तुम्ही स्क्रीनिंग करा तो निगेटिव्ह व्हायलाच पाहिजे. म्हणजे एवढी पॉवर आहे त्या गोष्टी. हो आहे. आणि त्या गोष्टीच्या सहारे तू म्हणला होता की मला एक आठवडा द्या, मग का का तू सगळ्या गोष्टी प्रूव्ह केल्यास की हे सगळं म्हणजे याच्यात काही साईड इफेक्ट नाही? मला फक्त इकडनं म्हणजे त्यांचा विरोध का होता तुला? गॉड नोज, मला फक्त आश्वासनावरती याच्या व्यतिरिक्त मला काही भेटलं नाही, पण माझं असंही म्हणणं आहे की एक 10-12 दिवस अगोदर हे केलं असतं फर्स्ट ऑफ ऑल साईड इफेक्ट तर याचा बिलकुल नाही, मग याचा पॉझिटिव्ह रिझल्टच भेटणार होतो, तर लोणात ही परिस्थिती आली नसती. आत्ताही माझी तयारी आहे परमिशन द्यावी. आत्ता आमदार साहेबांनी आम्ही 3 दिवसापूर्वी मीटिंग झाली, ते आमदार साहेब बोलले की हे माझ्या हातामध्ये नाही आहे,
पण डिओनच्या तुम्ही मीटिंग करून देतो कोणासोबत? अण्णा, आपले सुनील अण्णा शेळके. नाही, कोणासोबत मीटिंग करून द्या बोलले ते? डिओ जे आहेत आपले डॉक्टर जे मेन आहेत त्यांच्या मीटिंग ते पाहिजे. तर मग कुठंतरी तुला आता ते परमिशन मिळतीये का किंवा काय अजूनही अडथळे येतात? माझं आत्ताही म्हणणं आहे की माझ्यामध्ये एवढी किंमत आहे की फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रत्येक घरामध्ये हे पोहोचवणं आता पॉसिबल नाही, पण मेन जे आपले रेड अलर्ट आहेत म्हणजे आपण सीसी कोविड सेंटर आहे जिकडे 100-150 पेशंट आहेत, ओके, नंतर श्रद्धा हॉस्पिटल आपलं संजीवनी हॉस्पिटल आहे, पहिली आपण 2 ते 3 दिवसामध्ये तिकडे जेवढे पेशंट आपण त्यांना तर क्लिअर करूया अगोदर. बरोबर. आणि अनेक नागरिकांचं असं म्हणणं होतं की मी हा विषय ज्यावेळेस मांडला होता खरं तर सामान्य जनतेमध्ये, तर अनेकांचं म्हणणं होतं की हिमांशू जो विषय मांडतोय किंवा जी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि डॉक्टरचं असं नुकसान होईल की आता सगळे फेक हे आकडे वाढतात आहे किंवा फेक गोष्टी दाखवल्या जातात आहे, कदाचित शासनाकडनं येणारा सगळा तो पैसा असेल, हे कलेक्ट करणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मोठी यंत्रणा काम करते आणि सामान्य माणूस एक खरी गोष्ट सांगतोय त्याला विरोध केला जातोय. कारण एकच आहे की या सगळ्या गोष्टींचा विरोध करण्यामागे की त्यांचा तो सगळा निधी असेल किंवा तो सगळं जे असेल ते थांबलं जाईल, हे केलं जाईल, त्यामुळे त्या तो जे हे सगळ्या गोष्टी मांडतो याला विरोध होतोय. काय वाटतंय तुला, हेच असंच नक्की होत असेल का? असंच आता वर्ण निधी मिळतोय नाही मिळतो, पण मला फक्त एकच स्वच्छ म्हणायचं आहे की यार मी जर फ्री ऑफ चार्ज करतोय यार, फर्स्ट ऑफ ऑल लोणारा ही माझी एक फॅमिली आहे, बरोबर आहे, प्रत्येका घरी एक लहान मुलं आहेत, आई आहे, बायको आहे, ताई आहे, वडील आहे माझं. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की यार जेवढं आपण करायला प्रयत्न करतो पण त्यांना सपोर्ट का मिळत नाही आहे, क्वेश्चन मार्क आहे, का मिळत नाही गॉड नोज. मग तू लोकांना का आव्हान करत नाहीस की मी या सगळ्या गोष्टी करतोय तुम्ही मला सपोर्ट करा किंवा मला शासनाकडनं सपोर्ट मिळत नाही आहे? तर शासनाकडनं सपोर्ट मिळायचं आता हिंदी पब्लिककडनं सपोर्ट घेणं आता जर ह्या गोष्टी, कारण तू लोकांना कसं आता तू ठीक आहे तुझ्या काळा वाटप जो आहे मी प्रत्येक घरात हे करू शकतो, फेसबुकवर तुझे सगळे आम्ही पोस्टही वाचतो की त्यातनं तू सगळे हे कार्य करत असतो सगळ्या गोष्टी पोहोचतो. पण असंही नाही की बाबा, पण लोकांचं असं म्हणणं आहे की आता लोकांचं एक काय झालंय की कोरोनाबद्दल एक प्रचंड भीती निर्माण झाली पहिली गोष्ट, आणि मागचे 2-3 दिवसापासून तर जशी की परिस्थिती आवाक्याबाहेर गेली आहे आणि खूप मोठ्या आपण महाभयंकर संकटाला सामोरं जाणार आहोत हे सगळ्यांना आता ह्या गोष्टीची कल्पना आलेली. तर या काळात लोकांना असं वाटतं की कोणतंही औषध काम करत नसताना हिमांशूनी देख जो दिलेला, म्हणजे आपल्याला कोणतेही मार्ग जर का शिल्लक नसताना एखादा मार्ग जर तो देतोय आणि त्याच्यामध्येच असं नाही की तो फक्त एक मांत्रिक किंवा ह्याच्यासारखं ढोंगी बाबासारखं काहीतरी मंत्र सांगतोय, तर ते एक डॉक्टरांनी त्या गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत, नॉर्थ अमेरिका युनिव्हर्सिटी त्यांचं मान्यता आहे त्यांना, बरोबर, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर मग एक ट्राय करायला काय जातो बाबा, तर काय सांगशील मला याबद्दल की का विरोध होतोय तुला या सगळा? का विरोध गॉड नोज तेच म्हणत आहे मी, जवळपास कोविड सेंटरला दर टायमाला म्हणजे मी अमिन वाडीवाला विश्वनाथ पुट्टोल, मग तू जे डॉक्टर्स आहेत समजा आपण हे घेऊन चालू की आपले डॉक्टर्स आहेत डॉली अगरवाल आहेत कोविडच्या केअरचे त्या झालावाडीच्या किंवा आपल्या अमोल अगरवाल आहेत, तू यांच्यापाशी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत का? हां, डॉली अगरवाल कोविड सेंटर मी गोष्टी मांडलेल्या आहेत. मग त्यांची कशा त्यांनी काय प्रकारची, त्यांचंही फक्त हो आपण करूया, हा आज ट्राय करूया, हा उद्या ट्राय, पण आजपर्यंत आत्ता इंटिमेशन झालेलं नाही, इंटिमेट झालेलंच नाही आहेत. मग त्यांनी या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्यात का? तपासून बघितल्या, मी त्यांच्याकडे जे मला हवं होतं मी सगळं देऊन आलो त्यांच्याकडे स्टार्टिंगला. मग त्यांनी बघितल्यात का नाही बघितल्यात? गॉड नोज. माझं तरी असं म्हणणं आहे की त्यावेळेस जरी त्यांनी ट्राय केलं असं ना तर आतापर्यंत कोविड सेंटरला एकही पेशंट सापडला असं तुम्हाला पॉझिटिव्ह. कुठंतरी तुला असं वाटतं की हा सगळे काळा बाजार चालू आहे, सामान्य जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ टाकण्याचं काम चालू आहे, कुठेतरी दिखावा चालू आहे सगळा. दिखावा चालू आहे ते म्हणजे तो जो मेन पॉइंट आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मला जे स्वॅब साठी स्वॅब बोलवलं होतं त्याच्यानंतर मी जो माझा रिपोर्ट काढ तर पॅच जो तुम्ही दाखवतो काय नेमका तो काय आहे, कशाचा आहे तो पॅच, कशाचा आहे पॅच, त्या प्रश्नांची उत्तरं हवी होती तुला, ती उत्तरं तुला समोरच्यांकडनं मिळाली नाही. आणि फर्स्ट ऑफ ऑल ठीक आहे तुम्ही रिपोर्ट पाठवला, पण माझे डॉक्टर आहेत डॉक्टर अभिजित राऊत, ओके, जे पुण्यामधले खूप मोठे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलं ठीक आहे तुला रिपोर्ट पाठवतो, तुमचे एक्सरे जो स्कॅन आहे एक्सरे रिपोर्ट तो का नाही पाठवत तुम्हाला, नाही पाठवला फक्त रिपोर्ट पाठवला हे पॅच आहे. म्हणजे लोक फक्त ह्यांनी पॅनिक होत आहेत, आणि दुसरी गोष्ट हे जी आत्ताचा मृत्यूदर झालेला आहे तो फक्त पॅनिक झाल्यामुळे आलेला आहे. आता कोरोना पहिली फुफ्फुसामध्ये जाऊन बसला तो डोक्यामध्ये जाऊन बसतो आहे, डोक्यामध्ये जाऊन बसत आहे, म्हणजे घाबरून जास्त लोक मरत आहेत, त्या आजाराने लोक जास्त मरत नाही आहेत. नक्की मला एक सांग की म्हणजे जसं की सर्वसामान्यांना कधीतरी असे प्रश्न पडतात, कधी तुझ्यासारखे सर्व एक सामान्य व्यक्ती होऊन या गोष्टी सगळ्या सांगत असतो आणि प्रशासन सगळं आव्हान करत असतं सामान्य माणसं, कारण हा कोरोना नक्की डिटेक्ट कसा होतो नाही का,
ह्या गोष्टीचं एक ठोस उत्तर कुणी आतापर्यंत, आम्ही आता 2-3 डॉक्टरांची सुद्धा मुलाखत या ठिकाणी घेतली आहे, पण त्यांनी पण सांगितलं की सिम्पटम्स असतात, हे असतात, किंवा आम्ही त्यांची इथून चालून दाखवतो. सिम्पटम्स इन कसं माहिती का, कोरोनाने फर्स्ट ऑफ ऑल WHO ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की जे BP पेशंट्स आहेत, ओके, जे हार्टचे पेशंट आहेत त्यांना हा कोरोनाची लागण लवकर होते, ठीक आहे. त्याच्यानंतर जसं जसं म्हणजे हे त्यांनी त्यांचे स्टेटमेंट चेंज करत गेले, पण माझ्या हिशोबाने जे हार्ट पेशंट त्यांना कोरोना होतच नाही माझ्या हिशोबाने, कारण त्याच्यावरती औषध तर नाहीच आहे. कारण इटलीमध्ये विषय असा झाला की सगळ्यात जास्त इटलीमध्ये रुग्ण दगावण्याची कामं जास्त होती, पण त्याचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्यांचा एक व्हिडिओ, तिकडचा माझा एक मित्र आहे हर्षद म्हणून, त्यांनी मला पाठवला होता. तिकडे रोज 60,000 पेशंट निगेटिव्ह होऊन घरी जात होते. म्हणजे आपल्या इकडे आकडा का वाढत चाललाय, आपल्या इथं सगळा हा आकडा वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस वाढत आहे, भीती पण वाढत चालली आहे, तर हे का सगळं वाढण्यापेक्षा तुम्ही भीती म्हणाल ना ते चांगलं राहील. भीती वाढत चालली, भीती वाढली की ऑब्व्हियसली सिम्पटम्स येतातच ना. निगेटिव्ह जर विचार करता, निगेटिव्हपणा तुमच्या शरीरामध्ये जाणवणार असते. खोकला नसेल, खोकला नसेल. आताही मी काही लोकांकडे बघतो ऑक्सिजन लेवल त्यांचं ओके असतं, पण न्यूज ऐकली की असं मग ते ऑक्सिमीटर घेऊन, ठीक आहे ऑक्सिमीटर असं भविष्य, पण दिवसात ते 50 वेळा ते ऑक्सिजन चेक करतात. पण या एक गोष्टीत किती तथ्य आहे की अनेक ठिकाणी आपण बघितलं, जसं की फेक कोरोना पेशंट, म्हणजे मी थोडी हे बोलतोय की फेक कोरोना पेशंट दाखवले जातात आणि त्यांच्या काही पार्ट्स वगैरे काढले जातात आणि त्याचा व्यवसाय केला जातोय, किंवा त्या गोष्टीतून पैसाही कमवला जातोय. प्लस काय होतं की आता जास्त इन्क्वायरी होत नाही आहेत, किंवा एखादा पेशंट जो दगावल्यानंतर अक्षरशः त्याला घरी देत नाही आहेत, तर या गोष्टीमध्ये डॉक्टर काही प्रमाणात ह्या सगळ्या मिसळलेले आहेत. तर याबद्दल तुझं एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून काय मत आहे? 100% सगळे डॉक्टर असं म्हणता येणार नाही. आपल्या लोणावळा किंवा असे काही ठिकाणी 100% मिसळलेले आहेत असे सगळे प्रकार सगळीकडे. भरपूर व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत की नाही, कोविड पेशंट आहेत त्यांची बॉडी नेऊन जाताना त्यांचे पेशंट भयंकर, मधला तो व्हिडिओ आहे, 3 व्हिडिओ असे व्हायरल झाले की नाही आम्ही तो घेणार. लिटरली त्या डॉक्टरांना त्यांना मार हाकवून ती बॉडी त्यांच्या ताब्यात घेतली, आणि जेव्हा ती ओपन करून पाहिली किडनी गायब होती. आता रिसेंटली 8 दिवसापूर्वी ते राजस्थानमधला व्हिडिओ व्हायरल झाला होता. नेमकं काय चालू आहे? तुम्हाला बॉडी तर खूप लांबची गोष्ट आहे, तुम्हाला ते अस्थिया पण देतात, ते पण कोणाची अस्थिया असतात ते कोण माहीत नाही. बरोबर आहे. म्हणजे नेमकं लोकांनी विश्वास ठेवावा का नाही ठेवावा, तेच मला प्रश्न उपस्थित करायचा होता. की म्हणजे कोरोना, जसं की सर्वसामान्याला अजून एक प्रश्न पडला की नक्की कोरोना आहे का? नाही, कोरोना आहे ही गोष्ट, पण जशी जसं मलेरिया आहे, डेंग्यू आहे, त्याच्यापेक्षा हे खूप कमी आहे, पण लोक पॅनिक होऊन घाबरूनच खूप याचा कुठेतरी. मग तो तुला असं वाटतं की बाहेरच्या सगळ्या आपल्या जगात, माझं फक्त मी लोकांना एकच आव्हान करू इच्छितो, लोकांनी घाबरणं हे सोडून देणं, त्या आजाराकडे एवढं गांभीर्याने बघण्याचं. हां, पण जे आहे जे फॉलो जे केलेलं आहे, रोज गरम पाणी प्या, मिठाई पाण्याची गुळणा करा, किंवा दिवसातनं तुम्ही 1-2 लिंबू पिऊन पाणी प्या, गरम पाण्याचं नाही का गुळण्या, ते सगळं तुम्ही फॉलो केलं तर ऑब्व्हियसली कोरोना होणारच नाही. जर असेल तरी तो निघून जाईल. बरोबर. पण माझी आत्ताही माझी सरकारला एक विनंती आहे, आपल्या शासनाला, जे मी ऑक्सिजन धूप जी पावडर आणलेली आहे ते एकदा तुम्ही वापरून बघावे, साईड इफेक्ट तर नाही आहे. बरोबर. साईड इफेक्ट तर नाहीच आहे ना, त्याचाही खर्च मिस करायला तयार, सगळं तुझ्या खिशातून करायला तयार, काय हरकत नाही. समाजाची तू काहीतरी त्यांच्यासाठी, मला फक्त एकच हवं की आपल्याला आपला लोणावळा हा करमुक्त हवाय. जन्म इकडे झालेला आहे, सगळं आपलं प्रत्येक जण आपल्याला ओळखतो, पण काय गॉड नोज. आता 8-10 दिवस होऊन गेले गणपतीच्या, हां गणपतीच्या 1 दिवस अगोदर ही संकल्पना आम्ही मांडली होती, त्यामुळे जिकडे जे हवं होतं ते सगळं पॅटर्न दिलं होतं मी, ठीक आहे. जो डोस होता, 2 मी डोस दिला होता, त्यावेळेस काहीतरी 27-30 पेशंट्स होते, त्याच्यामुळे 2 डोस दिला होता की नाही, कमीत कमी 20-25 जे आहेत ना ते तरी 2 दिवसामध्ये ते निगेटिव्ह होऊन जाते. पण त्याच्यात आश्वासन त्याचा 1-2 वेळा कॉलही केला, काही फॉलोअप मला दिला नाही, फक्त ओके म्हणून आलं कळवूया, तर मी तो विषय सोडून दिला. खूप खूप चुकीचं घडतं असं वाटतं, खूप चुकीचं म्हणजे 100% चुकीचं घडतं. मी माझं तर पर्सनली मोटिव्ह हे सांगतो तुम्हाला, असं पण नाही की मी लोकांच्या बोलण्यावरून ऐकून सांगतो, मला स्वतःला स्वॅब टेस्ट बोलवलं होतं, माझ्या तर रिपोर्ट्सही आहेत आत्ताही, त्यांनी मला जे पाठवले होते ते. पण जेव्हा मी स्कॅन केलं, ठीक आहे 6,000 मी मुद्दामून केलं, मला बघायचं होतं नेमकं कोविड काय आहे. बरोबर. अजून लोकांना कोविड काय हेच कळलेलं नाही, त्यामुळे लोक अजून घाबरणं किंवा ह्या गोष्टी सगळ्या चालू. माझं आताही म्हणणं आहे की ही जी पावडर आहे, जर सर्वसामान्य लोकांना जी पावडर हवी असेल तर त्यांचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो, व्हिडिओही मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही जर कोणाला हवी असेल तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही ते मागवू शकता.
ऐकू द्या. पण कोविड सेंटरला जर हवं असेल तर फ्री ऑफ चार्ज मी द्यायला तयार आहे, मला काही इश्यू नाही. एक साधा प्रयत्न करायला सुद्धा तयार नाही आहेत. आता याच्यावरती काय, या गोष्टीची तुला खंत वाटते? खूप खंत वाटते. कारण माझ्याकडे आता रिव्हाइव्ह पण आहेत काही लोकांचे, मी तुम्हाला ते फॉरवर्डही करेल. लोकांचं असं म्हणणं आहे, लिटरली हिंजवडी जी आहे, हिंजवडी कोविड सेंटर, तेही 2 दिवसामध्ये क्लिअर झालेत. त्यांनी तुझं हे यूज केलं का? हां, मी माहितच दाजींचं जे आहे म्हणजे बनव ऑक्सिबूज धूप जे आहे. अच्छा, म्हणजे ती तिकडे यूज केली आणि 2 दिवसात सगळं क्लिअर झालं? त्यांचा दाजीचा सत्कारी झाला आहे, सगळंच आहे. रोज फोन असतात, विशाल काहीतरी कर. मी त्यांना एकच सांगतो, जियाजी आतापर्यंत मला काय परमिशन, ते परमिशन सोडून दे, पण जे पेशंट्स आहेत ना ते तडबडत आहेत, त्यांना ते क्लिअर करतो. मग त्यातले काही पेशंट्स म्हणजे आता समजा तिथले सगळे झालेले क्लिअर झालेले पेशंट्स असतील ज्यांनी तुझ्या धूपचा यूज केला, किंवा तिथले आता डॉक्टर्स जसे की तू बोलला की तुमचे जे आहेत हे सगळे येऊन समाजासमोर या गोष्टी सांगतील की आम्ही या गोष्टीतून बरं झालं. कारण लोकांना एक काय आहे की लोकांना शाश्वती मिळत नाही आहे, की अनेक प्रकारची जसं की आता ही जशी एक गोष्ट झाली तर अशा अनेक अफवाही पसरतात की हे जसं की पहिलं आलं की कापूर लसूण कुठं हळद कुठं तुमचं ह्या गोष्टीपासून पण आपल्याला कोरोनामुक्त मिळत होतं आणि त्याच्यानं खरं तर लोकांचं नुकसान झालं, अजून आजारी पडले किंवा त्यांना त्याचे काहीतरी साईड इफेक्ट झाले, तर त्या गोष्टीमुळे लोक थोडे घाबरलेले आहेत की एखादा एक्सपेरिमेंट स्वतःवर करावा का. तर जर काही असे समोर लोक आले, आता ऑक्सिबूज धूप जे आहे, ओके, आपण सत्यनारायणची पूजा जेव्हा करतो जो स्मेल असतो ना स्मेल, तसाच या ऑक्सिबूज धूपचा स्मेल आहे. ते जर एखादं कोविड पेशंट असेल, ओके, म्हणजे दाजींच्या हिशोबाने आपण म्हणतो, कारण की कोविड ह्याच्यावरती अजून लस निघालेली नाही आहे. बरोबर. पण जर कोविडच्या किटाणू जर आपल्या फुफ्फुसामध्ये असतील तर 6 ते 7 तासांमध्ये ते काम करायला स्टार्ट होतं. तो जर धूर घेतला, बरोबर, 6 ते 7 सेकंदामध्ये ते काम करायला स्टार्ट करतं, ऑक्सिजन लेवल ते वाढवतं, हे 100%. बरोबर. मी आणि माझे 8 ते 10 मित्र त्यांनीही तो वापरून आम्ही बघितलं. बरोबर. साईड इफेक्ट तर नाहीच. काय सांगशील शेवटची गोष्ट समाजाला किंवा लोकांना तुझ्याकडून, कारण तुझं गाऱ्हाणं जे असेल ते सरकारकडून पूर्ण होत नाही आहे, डॉक्टर्सकडून पूर्ण होतं, तर तू शेवटची एक विनंती आपल्या सगळ्या लोकांना आणि सगळ्या नागरिकांना काय करशील आणि काय त्यांना खरी गोष्ट सांगशील, काय सजेशन करशील की ह्या ह्या गोष्टी आहेत, तर एक शेवटची तुझी ती काही वाक्य समाजाला सांग. मला फक्त एवढंच म्हणणं आहे, फर्स्ट ऑफ ऑल तर घाबरून जाऊ नका. कोविड हा विषय जास्त मोठा नाही आहे, लोक पॅनिक होऊन घाबरून ह्याला बळी पडत आहेत. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास झाला असेल जर, आणि जर जास्त जाणवत असेल तर मग तुम्ही ते स्कॅनला जावा किंवा स्वॅब टेस्ट द्यायला जावा. मग शक्यतो तुम्हाला स्वॅब टेस्ट देण्यापेक्षा तुम्ही एक्सरे रिपोर्ट काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरमध्ये 1 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट येऊन जाईल. बरोबर. फेक तर विषय नाही आहे किंवा काहीच विषय नाही, आहात आहे नाही तर नाही, ओके. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला काही किंचित काही वाटत असेल तुम्ही मलाही कॉल करू शकता, किंवा मी माझ्या डॉक्टरांचा नंबर तुम्हाला फॉलो करतो, ते तुम्हाला कॉलवरतीच सगळे उपाय सांगतील. बरोबर. आतापर्यंत त्यांनी 40 पॉझिटिव्ह पेशंट क्लिअर केले आहेत कॉलवरती. बरोबर. एवढी माहिती आली, फक्त घाबरून जाऊ नये, माझी एकच विनंती. धन्यवाद हिमांशु, तू आलास आणि खूप महत्त्वाची गोष्ट खरं तर शेअर केलीस तू आमच्या सगळ्यांसोबत. आणि तुझा जो धूप आहे किंवा तुझा जो काढा आहे तो नक्कीच अनेक पेशंटसाठी ज्यांना याची गरज त्यांच्यासाठी नवसंजीवनी खरं तर आतापर्यंत ठरलेली आणि पुढेही ठरो आणि अनेकांचे जीव याच्यातनं वाचो किंवा त्यांना त्याचा फायदा हो अशीच आपण आता आम्ही सगळ्यांना विनंती करतो आणि खरंच हीच एक प्रार्थना करतो. तर धन्यवाद तू या शोमध्ये आल्याबद्दल आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. तर हे होते मित्रांनो हिमांशु चोप्रा. खरं तर त्यांनी एक अनेक देश या कोरोनाच्या लसीवर कोरोनाच्या संसर्गावर किंवा आजारावर लस शोधत असताना या आपल्या लोणावळ्याच्या एका नागरिकांनी खरं तर एक काढा बनवला आणि तो संसर्ग कुठेतरी रोखण्यासाठी किंवा त्याची बाधा होऊ नये, एक स्वतःची एक आपली इम्युनिटी किंवा पॉवर वाढावी किंवा आपल्या अंगातली ताकद निर्माण त्यासाठी मदत होण्यासाठी हा काढा खरंतर उपयोगी ठरत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे एक धुपीचं सांगितलं, खरं तर या गोष्टी पण कुठेतरी ट्राय करून बघायला पाहिजेत, जिथं कोणतेही दार उघडत नाही आहेत संकटामध्ये आपल्या या, तर कुठंतरी या गोष्टीचा ट्रायल घेणं गरजेचं आहे. कुठंतरी या गोष्टींना शासनाने म्हणा किंवा आपल्या डॉक्टर्सने सुद्धा प्रतिसाद देऊन या गोष्टी अंमलात आणून त्याची अंमलबजावणी करता येते का, त्याच्यातलं नक्की तथ्य शोधणं आहे. ते तथ्य जर का फेक असेल किंवा काही असेल तर हिमांशु ला त्या गोष्टी सांगाव्यात तरी निमान, किंवा त्या गोष्टींवर कुठेतरी फुलस्टॉप लावा. आणि त्या गोष्टी जर का काही चांगल्या त्यातनं बाहेर आल्या तर नक्कीच अनेक रुग्णांसाठी ही नवसंजीवनी ठरू शकेल. आणि आपण ज्या सगळ्या गोष्टीची वाट पाहत आहोत किंवा आपण ज्या गोष्टीचा खरा शोध घेतोय, आपण ज्या गोष्टी
करण्याचा प्रयत्न करतोय ते करण्यासाठी नक्कीच ही गोष्ट उपयुक्त ठरेल असं आम्हाला वाटतं. तर हिमांशूला आणि त्याच्या कार्याला आमच्या झेब्रा टॉकीजकडून खूप खूप सलाम, त्याच्या पुढील कार्यासाठी खूप खूप त्याला शुभेच्छा. तर मित्रांनो आज वेळ झाली इथंच थांबण्याची, भेटूया पुढील भागात नवीन पाहुण्यांसोबत आणि जाणून घेऊयात त्यांचा आतला आवाज. धन्यवाद.